त्यांनी त्यांचा धर्म सोडून दिलेला आहे का राजकारणाचा म्हणजे हिंदुत्वाचा, तर असं नाही. हा सगळा देखावा आहे बीजेपीचा. मोदींना बघा असं म्हणण्याची हिंमत कुणाचीही नव्हती, ती हिंमत आता चंद्रबाबू नायडूंनी दाखवलेली आहे, ती नितीश कुमार यांनी दाखवलेली आहे. मोदी सरकार अस्थिर झालंय का? हो अस्थिर झालंय. देशाची प्रगती करतो आहोत हे सगळं तुम्हीच म्हणताय, मग तुमचा आवाज कसं काय दाबला जातोय? याचा अर्थ असा आहे की तुमच्या पायाखालची वाळू सरकली. संघ देखील बघतोय की मोदींचं नफा देण्याची जे प्रमाण आहे ते घटत चाललेलं आहे. योगी आणि अमित शहा यांच्यामध्ये नंबर 2 किंवा मोदींचा उत्तराधिकारी म्हणून जी असलेली टसल जी आहे ती टसल सुरू आहे. योगींना जरी बदललं तरी त्याचे इतके वाईट परिणाम होतील की तुम्हाला आहे त्या जागा पण मिळणार नाही. तेव्हा महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर तुम्हाला हळूहळू लक्षात यायला लागेल की हे सरकार कितपत स्थिर आहे. नमस्कार, द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत. केंद्रातल्या भाजपने आपला हिंदुत्वाचा अजेंडा मागे ठेवलाय का यावर आपण आज चर्चा करणार आहोत. त्याचं कारण म्हणजे की मोदी 3.0 सरकारने आघाडीचं सरकार असल्यामुळे भाजपला आपला अजेंडा मागे ठेवून घटक पक्षांना थोडस झुकतं माप द्यावं लागतं आहे का अशी चर्चा सुरू झाली. यावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत लोकसत्ताचे दिल्ली विशेष प्रतिनिधी महेश सरलश्कर. सर सर स्वागत आहे. सर माझा पहिलाच प्रश्न थेट आहे, भाजपने आपला हिंदुत्वाचा अजेंडा मागे ठेवलाय का या तिसऱ्या आघाडीच्या सरकारमध्ये तुम्हाला काय दिसतंय? हिंदुत्व काय त्यांनी मागे ठेवलेलं नाहीये, तो त्यांचा कोर आहे, तो त्यांचा USP आहे. त्यामुळं त्यांनी मागं ठेवलंय असं नाही. काही वेळेला राजकीय कंपल्शन्स त्यांच्यावरती असतात, त्याच्यामुळे असं आपल्याला वाटतं की हिंदुत्वाचा अजेंडा त्यांनी मागं ठेवलेला आहे. किंवा आता अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशला त्यांनी सीतारामन अर्थसंकल्पाच्या भाषणात त्याचा उल्लेख केला, त्यांना आर्थिक तरतुदी दिल्या, सहाय्य दिलं. त्याच्यामुळे असं वाटतंय की एक त्यांच्यावरती कंपल्शन आहे. आणखीन मग हिंदुत्वाचा अजेंडा त्यांनी मागं ठेवलाय का किंवा सोडलाय का, तर असं काही नाहीये. हिंदुत्वाचा अजेंडा बीजेपी कधीही सोडणार नाही. त्यांचा त्याच एका मुद्द्यावरती त्यांना मतं मिळवायची आहेत, मतं मिळता आहेत, त्यामुळं तो अजेंडा ते मागं ठेवतील असं अजिबात नाही. म्हणजे उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये बघा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी कावड यात्रा जी आहे त्याच्यामध्ये त्या दुकानांच्या संदर्भातला जो निर्णय घेतला होता आणि नावं लिहायला सांगितली होती, तर एक प्रकारे अल्पसंख्यकांना वेगळं काढणे आणि त्यांना आयडेंटिफाय करणे, आणखी त्या आधारावरती हिंदू एक प्रकारे ध्रुवीकरण करणे, हिंदुत्वाचा अजेंडा राबवणे, हे सगळं सुरूच आहे. कदाचित कदाचित हा सगळा जो युपीतला सगळं राजकारण जे आहे, योगी वर्सेस अमित शहा किंवा योगी वर्सेस नरेंद्र मोदी, हा सगळा भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा आणि सत्ता स्पर्धेचा भाग असेल, पण कोर आयडियॉलॉजी ही हिंदुत्वाचीच आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं तर गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांना ज्या जागा मिळाल्या त्या हिंदुत्वाच्याच मुद्द्यावरती मिळालेल्या आहेत. त्यामुळं आता तुम्हाला कदाचित असं वाटेल की आता त्यांनी त्यांचा धर्म सोडून दिलेला आहे का राजकारणाचा म्हणजे हिंदुत्वाचा, तर असं नाही. हा सगळा देखावा आहे बीजेपीचा. एक फसव एक चेहरा घेऊन कायम बीजेपी वावरत असते, तर त्याचा परिणाम असं कधी कधी वाटायला लागतो की आभास निर्माण होतो की अरे यांनी तर आता अजेंडा हिंदुत्वाचा अजेंडा सोडलाय का, यांना ती मतं मिळणारच नाही आहेत हिंदुत्ववरती, मग ह्यांचं दुसरं काय होईल किंवा दुसरा मुद्दा कुठला ते घेऊन जातील, म्हणजे बेरोजगारी आणखीन काय, हा सगळा जो विरोधी पक्षांनी उपस्थित केलेले मुद्दे होते त्याच्यावरती ते फोकस करतील आणि हिंदुत्व सोडूनच देतील का, तर अजिबात हे असं काही करणार नाहीयेत. त्यांचा हा सगळा म्हणजे तात्पुरता ऍडजस्टमेंटचा भाग आहे, ते सध्या आता तुम्हाला दिसत आहे. सर आघाडीचं सरकार चालवत असल्यामुळे मोदी सरकारला कसरत करावी लागते का म्हणून हिंदुत्वाचा मुद्दा थोडासा मागे ठेवलाय किंवा त्यांचं हिंदुत्व चालत नाही असं काही होतंय का आघाडीचं सरकार चालवत असल्यामुळे? लोकसभा निवडणूक ज्यावेळेला झाली, ज्यावेळेला प्रचार सुरू झाला, त्यावेळेला पहिला मुद्दा काय होता? राम मंदिर हाच होता ना. म्हणजे सुरुवात त्यांनी तिथूनच केली. मोदीची गॅरंटी हा जरी असला, मोदीच्या गॅरंटीमध्ये दोन गोष्टी होत्या. एक तर हिंदुत्वाचा मुद्दा राम मंदिर,
आणखीन दुसरा दुसरा मुद्दा होता सरकारच्या विकास योजना ज्या म्हणजे उज्ज्वला योजना, शौचालयाची योजना, पीएम किसान निधी, त्याच्यानंतर गरीब कल्याण योजना, अशा असंख्य योजना होत्या ज्या काही पोचल्या काही पोचल्या नाही. पण तो एक त्याच्यामुळे एक मध्य प्रदेश लाडली बहिणा सुरू झालं, जे आता महाराष्ट्रामध्ये तोच प्रयोग सुरू आहे. तर हा जो सगळा होता तर तो दोन मुद्दे होते याच्यामध्ये मोदीच्या गॅरंटीमध्ये. तर दुसरा मुद्दा जो होता तो दुसरा मुद्दा हा त्यांना काही प्रमाणामध्ये तारून गेला, नाही असं नाही, मध्य प्रदेशमध्ये तारून गेला काही प्रमाणामध्ये. तुम्हाला 5 किलो धान्य मिळतं आहे महिन्याला तर त्याचा एक परिणाम झाला, नाही असं नाही. पण मेन जो मुद्दा होता हिंदुत्वाचा, राम मंदिराचा, तिथे गडबड झाली. राम मंदिराचा मुद्दा उपयोगीच पडला नाही त्यांना, ती लाट सगळी विरूनच गेली. त्याच्यानंतर राम पाऊस झाला आणि त्या राम मंदिरात पाणी आलं, तर त्यामुळे तेही काही उपयोग झाला नाही. आणि तिथं जे समाजवादी पक्षाचे जे उमेदवार निवडून आले ते दलित समाजाचे आहेत, ते पासी समाजाचे आहेत. त्यांनी संसदेमध्ये आल्यानंतर जोरदार हल्ला केला की बघा अयोध्येची तुम्ही वाट लावलेली आहे, राम मंदिर उभारायला ठीक आहे, राम हा काय सगळ्यांच्या हृदयामध्ये असलेला एक देव आहे, हे सगळं खरं असलं तरी सुद्धा तुम्ही अयोध्येची वाट लावलीत. तर हा जो विरोधकांचा जो मुद्दा होता लोकसभा निवडणुकीमध्ये, संविधानाचा मुद्दा होता की ज्याच्यामध्ये धर्मापेक्षा जातीचा मुद्दा भारी पडला, काँग्रेसने जो मुद्दा उपस्थित केला, म्हणजे काँग्रेसने म्हणजे स्ट्रॅटेजिकली संविधानाचा मुद्दा उपस्थित केला होता की ह्या हिंदुत्वाच्या किंवा धर्माच्या ह्याच्या मुद्द्याला काउंटर करायचं कसं, जर जर सर्व जाती धर्माचे सर्व जातीतले लोक हे हिंदू हिंदू हिंदुत्वाच्या मुद्द्याखाली एकत्र आणायचे आणि त्याच्यावरती राजकारण करायचं, तर मग ह्याला काउंटर कसं करायचं. तर मुद्दा ओबीसींचा आला जो बिहारमध्ये उचलला नितीश कुमारांनी, आणि तो नंतर काँग्रेसने हातात घेऊन मग संविधान धोक्यात आलेलं आहे, आणखीन दलितांना ओबीसींना म्हणजे काहीच विकास होत नाही, हा जो सगळा मुद्दा आहे तो काउंटर केला. आणि मग लक्षात यायला बीजेपीच्या लक्षात यायला की अरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपल्याला पूर्णतः निवडणूक जिंकता येणार नाही. आणि उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यामध्ये समाजवादी पक्षाने आणखीन काँग्रेसने जी ओबीसींची मतं घेतली, दलितांची मतं घेतली, तिथे बीजेपीचं राजकारण चुकलं. आणि लक्षात आलं की अरे बाबा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती तर पूर्णतः समाज एकत्र येऊ शकत नाहीये, मोदींचा करिश्मा चालत नाहीये, त्यामुळे मग 240 वरती तुम्ही आलेला आहात. आणि मग आता 240 वरती आल्यानंतर बहुमत नाही, मग दोन मोठी धेंड तुम्ही एका बाजूला एका बाजूला घेऊन बसलेला आहात आणि ती तगडी आहे. ते म्हणतात की विशेष राज्याचा दर्जा नाही दिला तर बघा. आता हे जे बघा जे आहे ते गेल्या 10 वर्षात कुणी केलेलं नव्हतं, मोदींना बघा असं म्हणण्याची हिंमत कुणाचीही नव्हती. तर ती हिंमत आता चंद्रबाबू नायडूंनी दाखवलेली आहे, ती नितीश कुमार यांनी दाखवलेली आहे. त्यामुळे आता हे म्हणजे हा जो हिंदुत्वाचा जो एक पाऊल मागं घेतले असं जे वाटतंय ना, ते ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती वाटतंय. आणखीन ह्या आघाडीचा जो एक धर्म असतो की सांभाळून घ्यावं लागतं, ते आता 10 वर्षानंतर काय असतं हे मोदींना आता हळूहळू कळायला लागले. सर मला नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पाला अनुसरून प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका जवळ आल्यात. अर्थसंकल्पातून या दोन राज्यांना उद्देशून योजनांचा पाऊस पडेल असं वाटत होतं, पण ते तसं झालेलं दिसत नाहीये. भाजप सरकार इतकी सावध पावलं का उचलत आहेत? महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये तुमच्या निवडणूक आहे, हरियाणामध्ये निवडणूक आहे, झारखंडमध्ये निवडणूक आहे, जम्मू काश्मीर ठीक आहे आपण जम्मू काश्मीर सोडून द्या वेगळी बाब म्हणून, निदान ह्या तीन राज्यांमध्ये निवडणुका आहेत. आता अर्थसंकल्प ते निर्मला सीतारामन ज्या म्हणतायत की प्रत्येक राज्याचं नाव घेतलं नाही तर प्रत्येक राज्याला काही ना काहीतरी असतंच की अर्थसंकल्पामध्ये काय प्रत्येक राज्याचं नाव घ्यायचं असतं का. आता लॉजिकली हे बरोबर आहे. आता अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये सीतारामांनी सगळ्या राज्यांची नावं घेण्याची गरज नसते,
पण द फॅक्ट इज की तुम्ही तुमच्या आघाडीचा धर्म एनडीएच्या घटक पक्षांचा धर्म तुम्हाला ते सांभाळायचे आहेत दोन पक्ष, म्हणून तुम्ही बिहारचं नाव घेतलंच ना, आंध्र प्रदेशचं नाव घेतलंच ना, मग तिथे तुम्हाला दाखवायचं होतं की बाबा आम्ही तुम्हाला काहीतरी देत आहोत, आश्वस्त तुम्ही त्यांना केलंच ना. मग आता महाराष्ट्र आणि हरियाणा आणि झारखंडमध्ये जर निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका, आणि त्या अगदी तीन तीन महिन्यांवरती आलेले, तर कुठलाही एक एक राजकीय नेता, एक मंत्री असं विचार करेल की बाबा आपल्या पक्षाच्या दृष्टीने काय बेनिफिशियल आहे, आपण काय लोकांपर्यंत संदेश पोहोचवू शकतो. जर हा संदेश जर पोचवायचा असेल, पॉझिटिव्ह संदेश पोचवायचा असेल, तर मी बाबा नाव घेईन की महाराष्ट्र, महाराष्ट्राला काय रेल्वेला एवढे दिले काय, म्हणजे सीतारामन म्हणाले की वाढ वोट ऑन अकाउंट, आणखीन अर्थसंकल्प याच्यामध्ये वाढवण बंदराच्या संदर्भातल्या निधीला मंजुरी दिली आणि 76,000 कोटी रुपये आम्ही मंजूर केले, हे नाही का महाराष्ट्राला दिले. अरे पण ही जर गोष्ट तुम्ही एका वाक्यामध्ये जर तिथे सांगितली असती, हरियाणाच्या संदर्भात एका वाक्यामध्ये तुम्ही सांगितली असती, तर त्या भाषणातून पूर्णतः संदेश गेला असता. तुम्ही त्या मतदारांना कॅटर करायचं असतं, ते तुम्ही केटर नाही केलं, तर तुमचा तुमचा मतदार म्हणणार की अरे महाराष्ट्राला तर काहीच नाही. शेवटी सब नॅशनॅलिटी नावाची गोष्ट आहेच, राज्यांच्या अस्मिता आहे. मराठी माणसाला काय दिलं हे मराठी माणूस विचारणार, हरियाणातला माणूस म्हणणार की हरियाणाला काय दिलं हे विचारणारच. आता तुम्ही निवडणुका आल्यानंतर एक ते एक मॅच्युअर पॉलिटिक्स करायचं असतं, हे मॅच्युअर पॉलिटिक्स हे निर्मला सीतारामन यांनी केलं. त्या त्या मंत्री जरूर आहेत, पण त्यांना हे जमिनीवरचं राजकारण जे आहे आणि लोकांमध्ये जायचं असतं, लोकांशी कनेक्ट करायचं असतं, लोकांना लोकांमधून निवडून यायचं असतं, हे जे सगळं आहे, ते जे बॅलन्सिंग ऍक्ट असतो तो त्यांना जमतच नाही कधी, कारण त्यांनी कधी लोकसभेची निवडणूक लढवलेलीच नाहीये, आणि त्यांना विचारलं तर त्या लढवायला तयार पण नव्हत्या. त्या म्हणलं की माझ्याकडे पैसा नाही, म्हणजे त्यांनी एक प्रकारे कबूल केले की एक 40-50 कोटी रुपये लोकसभा निवडणुकीत खर्च होत असेल, तेवढा काय बाबा माझ्याकडे पैसा नाही, हे सगळं वेगळ्याच लोकांचं काम आहे असं त्यांनी कबूल करून टाकलं. तर हा जो एक राजकारणातला जो एक बॅलन्सिंग ऍक्ट असतो, तुम्ही एक मॅच्युअरली बोलायचं असतं, लोकांपर्यंत कन्व्हे करायचं असतं, हे न झाल्यामुळे विरोधकांच्या हातात एक एक हत्यार मिळालं, आयुध मिळालं की बघा ह्यांनी काहीच दिलं नाही. म्हणजे खरगे असं म्हणाले काल की दोन थाळ्या ठेवल्या होत्या, एका थाळीत पकोडे ठेवले होते, भजी ठेवली होती, आणि एका ह्याच्यात जिलेबी ठेवली होती, म्हणजे एक बिहारसाठी नाही आंध्र प्रदेशसाठी, आणि बाकी सगळ्या थाळ्या तुम्ही रिकाम्याच ठेवल्यात. आता त्या थाळ्यात इतर जे थाळ्या होत्या त्याच्यामध्ये काही ना काहीतरी असेल, पण गोष्ट अशी आहे की तुम्ही ऍज अ पॉलिटिशियन, म्हणजे अर्थमंत्री म्हणून आणि पॉलिटिशियन म्हणून, तुम्ही एक एका वाक्यात दोन वाक्यात एक संदेश द्यायचा असतो, एक मेसेजिंग करायचं असतं, केटर करायचं असतं, ते तुम्ही केलंच नाही आणि तुम्ही कोलीत दिलं. मग विरोधकाने हल्ला बोल केला आणि मग त्याच्यावरती मग स्पष्टीकरण पण द्यावं लागलं तुम्हाला की नाही 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 असं नाही, माझं म्हणणं हे होतं, माझं तुम्ही ऐकूनच घेत नाही आणि तुम्ही दिशाभूल करताय, हे सगळं काय तुमचा कट कारस्थान आहे वगैरे. पण ते म्हणजे एकदा तुमच्या हातातून निसटल्यावरती नेरेटिव्ह ते परत आणणे आणि ताब्यात घेणे याच्यासाठी पुन्हा कष्ट करावे लागतात, ते सीतारामनला करावे लागतील. आता सर गेली 10 वर्ष ज्या मुद्द्यांनी सरकारला भाजप सरकारला तारलं, मोदींचा करिश्मा, लोकांसाठी योजना, हिंदुत्व, तेच मुद्दे आता भाजपच्या कामी येत नाहीत असं काही चित्र दिसतंय का? आणि त्यामुळे मोदी सरकार आणि किंवा आताचं एनडीए सरकार अस्थिर आहे का? एनडीए सरकार अस्थिर आहे हे अगदी स्पष्ट आहे. म्हणजे तुम्हाला कुठलाही शहाणा माणूस सांगेल की हे सरकार अस्थिर का हो, कारण त्यांना 240 जागा मिळतात, पूर्वी त्यांना 303 जागा मिळत होत्या आणि आता त्यांना 240, हा फरक जो आहे तो आहेच आहे. त्यांना दोन कुबड्या घेऊन सरकार चालवावं लागतंय, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मोदी सरकार अस्थिर झालंय का? हो, अस्थिर झालेलं आहे. पण मोदींचा स्वभाव आणि बीजेपीचा स्वभाव, हा ही जी नवीन बीजेपी जी आहे त्यांचा सगळा आक्रमक स्वभाव हे पाहता मी काय दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पसल्या पाचव्या मजल्यावरून जरी पडलो तरी माझा हाड मोडलेलं नाही, मी उभाच आहे असं म्हणण्याची जी काय एक ते धडपड जी आहे ती धडपड सुरू आहे. पण ते हाड मोडलेलं आहे पायाचं, दोन्ही पायाचं हाड मोडलेलं आहे.
आणखीन त्या ते दोन्ही पायाचा हाड मोडल्यामुळे दोन पक्षाच्या दोन कुंबड्या घेऊन जावं लागणार आहे. आता दोन पक्ष असं म्हणतात की आता मला जे काय पाहिजे ते द्या, पैसे द्या, त्याशिवाय ते काय आम्ही ऐकणार नाही. तर हे जे आहे हे त्याच्यामुळे अस्थिर झालेलं आहे सरकार, हे स्पष्ट आहे. पण आता मोदींसारखा जो चेहरा असतो किंवा नेता असतो, जो ज्याला स्टेट्समनशिप करायची असते आणि ज्याला जागतिक प्लॅटफॉर्मवरती इंडियन डायस्पोरावरती स्वतःचं कौतुक करून घ्यायचं असतं, त्या तो माणूस ज्या वेळेला संतप्त होतो आणि संसदेच्या त्या पायऱ्यांवरती उभा राहून म्हणतो की 2.5 तास मला ह्या विरोधकांनी घेरलेलं होतं आणि मला माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता, आता मोदींचा आवाज कोण दाबेल आणि कशासाठी दाबेल? म्हणजे आणि जर खरोखरच दाबला जात असेल तर मग तुम्ही सत्तेत कसे काय असता? तुम्ही ज्या अर्थी सत्तेत आहात, 240 तुम्हाला जागा मिळाल्या आणि एनडीएचं सरकार बनवलंय 3 दा 3र्यांदा, याचं तुम्ही स्वतःच कौतुक करून घेतात आणि दुसऱ्या बाजूला असं म्हणत आहात की माझा आवाज दाबला, माझा आवाज दाबला. अरे पण तुझा आवाज कुठे दाबला, कुणी दाबला? लोक तुमचं ऐकत नाही आहेत का? तुम्हीच सांगताय ना की काय अमृतकाल वगैरे आहे आणि आम्ही विकसित भारत करतो आहोत, आणखीन काय देशाची प्रगती करतो आहोत, हे सगळं तुम्हीच म्हणताय. मग तुमचा आवाज कसा काय दाबला जातोय? याचा अर्थ असा आहे की तुमच्या पायाखालची वाळू सरकली आणि अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं असतं. त्यामुळे ते राजकारणात पण लागू होतं. त्यामुळे मी जितका अटॅक करू, जितक्या आक्रमक भूमिका घेऊ, जितकं रागानं बोलू, जितक्या मूठ अवळू, बुक्का देण्याचा प्रयत्न करू, तितकं लोकांवर अरे मी शक्तिशाली आहे, अजूनही मी टिकून आहे. तर ते तो एक हा पण एक दुसऱ्या पद्धतीचा आभासच असतो. ती वास्तवाची जाणीव झाली असं म्हणूया, त्यांना झालेली आहे पण ती दाखवायची नाहीये की अरे आम्हाला पाहिजे तेवढ्या जागा मिळालेल्या नाहीयेत, आमचा कंट्रोल नाहीये, महाराष्ट्रामध्ये आम्ही हरू शकतो, हरियाणामध्ये आम्ही हरू शकतो, मग पश्चिम बंगालमध्ये आम्हाला जेवढं जागा मिळायला पाहिजे होतं तेवढं मिळालेलं नाही, ममता दीदींनी आम्हाला पार ढकलून दिलेलं आहे. तर हे जे वास्तवाची जाणीव जी आहे ती वास्तवाची जाणीव झालेली आहे, पण आम्ही चेहऱ्यावरती तसं दाखवत नाही आहोत. आम्ही दाखवत आहोत की सगळं सुरळीत आहे, आमच्याकडे घटक पक्ष आहेत, आम्ही त्यांना पैसे दिलेत, आम्ही त्यांना आमचं सरकार चालवत आहोत, सगळ्या सगळे जे महत्वाचे खाती आहेत ते आमच्याकडे आहेत, म्हणजे सरकार कंट्रोलमध्ये आहे, पक्ष कंट्रोलमध्ये आहे, देश कंट्रोलमध्ये, असं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे वास्तवामध्ये जमीन जमिनी म्हणजे पायाखालून जमीन सरकलेली आहे, पण ते आम्ही चेहऱ्यावरती अतिशय शांत भाव दाखवतो. आणखीन आक्रमक पद्धतीने विरोधकांना म्हणतो की तुम्हीच जबाबदार आहात हे जे सगळं माझा आवाज दाबताय, तर ते अशा पद्धतीचं एक ते गिमिक्स जे आहेत त्या खेळल्या जातात. तर शेवटचा प्रश्न, तुम्ही सुरुवातीला मोदी वर्सेस योगी, शहा वर्सेस योगी अशा संघर्षाचा उल्लेख केला, त्यावरून मला असा प्रश्न पडलाय की आता मागची 10 वर्ष आणि पुढची 5 वर्ष ही महायुतीचं नेतृत्व किंवा भाजपचं नेतृत्व मोदी सरकार करत होते, पण या 15 वर्षानंतर आता भाजपचं नेतृत्व कोण करेल? म्हणजे या प्रश्नाला भाजप कसं सामोरं जाते आणि त्यांच्यातले अंतर्गत कलहाचा यावर काय परिणाम होईल? ही चर्चा दबक्या आवाजामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सुरू केली झालेली होती ना, की म्हणजे संघाने जी मदत करायला पाहिजे होती ती मदत लोकसभा निवडणुकीमध्ये झालीच नाही, आणि त्या दरम्यान जेपी नड्डांचं एक वक्तव्य आलं की आम्हाला संघाची गरज नाही, या हा अर्थ ध्वनित करणार वक्तव्य आलं आणि त्याच्यावरती नड्डांनी कुठलेही स्पष्टीकरण दिलं नाही. तर नड्डांनी स्पष्टीकरण का दिलं नाही याची याबद्दल संघामध्ये निश्चित चर्चा झाली असणार, त्यांनी अंतर्गत पातळीवरती विचारलंच असणार की नड्डांनी का स्पष्टीकरण दिले नाही. नड्डांनी दिलं नाही म्हणजे मोदींनी दिलं नाही, नड्डांनी हे स्टेटमेंट केले याचा अर्थ मोदींनी ते स्टेटमेंट केलं असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आता आता असं आहे की संघ पण बघतो आहे की मोदी ते डिमिनिशिंग रिटर्न्स म्हणतो ना, की तुमचे नफा देण्याची जी जे प्रमाण जे आहे ते हळूहळू घटत जातं. तर संघ देखील बघतोय की मोदींचं नफा देण्याची जे प्रमाण आहे ते घटत चाललेलं आहे का, आणि जर ते एकदम घटणार नाही, हळूहळू कमी होत जाईल, आणि मग जर ते ज्या वेळेला एका खालच्या पातळीवरला येईल त्यावेळेला तुम्हाला नवीन माणूस पाहिजे, नवीन माणसाकडे सरकलं पाहिजे,
मग तो माणूस आधीच तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये असायला पाहिजे, त्याला त्याला ग्रूमिंग केलं पाहिजे. तुमच्या डोक्यात मध्ये असेल तर त्याला पुढे आणलं पाहिजे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू संघामध्ये संघाने विचार केला असेल तर तो भाजपमध्ये होण्याची शक्यता आहे. ह्याला हळूहळू होईल, हा बदल काय असा पटकेनी होणार नाही. संघाचे मध्ये कुठल्याही गोष्टी ह्या पटकेनी होत नाही. त्यांनी घेतलेला निर्णय हा खूप उशिरा हळूहळू इम्प्लिमेंट होतो आणि नंतर लक्षात येतो. त्यामुळे त्या पद्धतीचं घडामोडी आणि नेतृत्व बदलाकडे कदाचित संघ आणि बीजेपी चाललेला असू शकतो. आता युपीमध्ये जे घडलं त्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की योगी आणि अमित शहा यांच्यामध्ये नंबर दोन किंवा मोदींचा उत्तराधिकारी म्हणून जी असलेली टसल जी आहे ती टसल सुरू आहे. म्हणजे योगींना उत्तर प्रदेशमध्ये योगींना तुम्ही निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपामध्ये सुद्धा संधी दिली नाही आणि त्याचा परिणाम तुम्हाला दिसला. आता तुम्हाला कदाचित योगींना मुख्यमंत्री पदावरती ठेवायचं नाही, तुम्हाला बदलायचं आहे त्यांना, पण तुम्हाला पर्याय सापडत नाहीये. आणि योगींना जरी बदललं तरी त्याचे इतके वाईट परिणाम होतील की तुम्हाला आहे त्या जागा पण मिळणार नाही. 2027 तुमचा धुवा उडेल. तर हे पण कंपल्शन आहे. म्हणजे नंबर दोन मध्ये जो घमासान सुरू आहे अमित शहा वर्सेस योगी किंवा अमित शहा वर्सेस देवेंद्र फडणवीस, हा दोन नंबरची लढाई आहे. आणि ही दोन नंबरची लढाई का, तर मोदी नंतर कोण हीच आहे ना. शेवटी त्याचा एंड रिझल्ट काय, मी मोदींनंतर अमित शहांना पंतप्रधान बनायचं असेल तर ते त्यांचे अंतर्गत जी काही स्पर्धा असेल ते सर्व स्पर्धा कमी करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे आत्ता घमासान जे सुरू आहे युपीमध्ये किंवा ज्या घडामोडी राजकीय घडामोडी युपीमध्ये सुरू आहेत त्याचं मूळ हे आहे. तेव्हा आत्तापासूनच बीजेपीमध्ये मोदींनंतर कोण याची चर्चा एक पातळीवरती सुरू झालेली आहे. आता आता फक्त आता म्हणजे मोदी जातील का, ते पाय उतार होतील का, मग कधी होतील वगैरे ह्या सगळ्या चर्चा आहेत. त्या त्याला काय आत्ताच्या ह्याला काही फार त्या अर्थपूर्ण आहेत असं वाटत नाही. कारण मोदी सहजासहजी सत्ता सोडणार नाहीत. कदाचित समजा हे सरकार 5 वर्षाच्या आतच पडलं तर मग पुढच्या टप्प्यामध्ये काय होईल, मोदींनंतर कोण, ह्याचा विचार करता येईल. आता हे सरकार लगेच्या लगेच पडेल का, तर तसंही नाही. तर साधारणतः वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षाची एक प्रक्रिया असते जी स्लो होत स्लो 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 ती पुढे 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 सरकत जाते आणि त्याच्यानंतर वेगळ्या घडामोडी घडायला लागलेल्या दिसतील. तेव्हा महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर तुम्हाला हळूहळू लक्षात यायला लागेल की हे सरकार कितपत स्थिर आहे की नाही. ह्याच्यामध्ये आता नितीश कुमार कुठली भूमिका बजावतात, नितीश कुमारांना स्वतःच पंतप्रधान व्हायचंय, मग ते पुन्हा पलटुराम हा पुन्हा पलटे मारू शकेल, काही होऊ शकेल. मग अशा परिस्थितीमध्ये सरकार जर पडलं, दोन दोन वर्षांनी 3 वर्षांनी सरकार पडलं आणि विरोधक असं म्हणलं की नाही आम्ही सरकार बनवणार नाही, काय मध्यावर्ती निवडणुका होऊ द्या, पुन्हा लोकसभेच्या निवडणुका होऊ द्या आणि आम्ही लढू, तर अशा परिस्थितीमध्ये समजा जर कौल जर इंडिया आघाडीला मिळाला, विरोधकांना मिळाला, काँग्रेसला मिळाला आणि विरोधकांचं सरकार जर आलं तर वेगळ्या गोष्टी होऊ शकतील. मग मोदीनंतर कोण ह्याचा आणखीनच वेगळा विचार करावा लागेल. तेव्हा आत्ताच्या घडीला मोदीनंतर कोण याची चर्चा सुरू झाली आहे, बीजेपीमध्ये सुरू आहे, संघामध्ये सुरू आहे आणि त्या काही वर्षांमध्ये 2-3-4 वर्षांमध्ये या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उलगडा होऊ शकेल. तर खूप खूप धन्यवाद. 2024 चा लोकसभा निकाल लागल्यानंतर जवळपास 50 दिवस होत आहेत, हा व्हिडिओ पब्लिश होईल तेव्हा 50 दिवस झालेले असतील. मागच्या 10 वर्षांमध्ये मोदी सरकार जी आपल्या मोदी सरकार किंवा भाजपचं सरकार जे आपल्याला अभेद्य वाटत होतं त्यामध्ये कसे बदल होत आहेत हे तुमच्या विश्लेषणामुळे समजलं. खूप खूप धन्यवाद. पुन्हा आपण भेटू, तूर्तास इथेच थांबू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. धन्यवाद.